आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी तळ आणि पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी तळ आणि मार्गावरील तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची आणि विविध पालखी तळांची पाहणी प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्लेकर, अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, विनायक गुलवे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर आणि उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगलवे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 23 जून तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 24 जून 2023 रोजी होणार आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी तळावर तसेच विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य, प्रखर प्रकाश व्यवस्था, पालखी तळावरील मुरुमीकरण, पालखी आणि विसावा कट्ट्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे ते म्हणाले. लाखो वारकऱ्यांचा चैतन्यदायी सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी तळाशेजारची अपुरी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पालखी सोहळ्याच्या प्रताप परंपरेचे जतन करण्यासाठी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करावीत अशी सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिल्या. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी, नातेपूर, माळशिरस, तोंडले, बोंडले, बोरगाव, माळीनगर तसेच पंढरपूर तालुक्यातील पिराची, कुरोली, भंडीशेगाव, वाखरी पालखी तळ आणि रिंगण सोहळ्याची ठिकाणे तसेच 65 एकर आणि नदीपात्राची प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी पाहणी करून आवश्यकता सूचना संबंधितांना यावेळी दिल्या आहेत. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.